आणि आता एक वेगळी बातमी आहे. तुम्ही आतापर्यंत वशिलेबाजीची अनेक प्रकरणं ऐकली असतील किंवा पाहिली सुद्धा असतील, मात्र आता लसीकरणासाठी वशिलेबाजी सुरू झाली आहे. नेमका हा प्रकार कुठे घडला आपण पाहूयात. लसीकरणासाठी अण्णा नानांचा वशिला. स्थानिक पुढाऱ्यांचा लसीकरणात हस्तक्षेप. शिस्त बिघडल्यानं आरोग्य कर्मचारी हैराण. सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. लसीकरणासाठी थेट परवानगी मिळावी यासाठी लोकांनी आता राजकीय नेत्यांचा वशिला वापरायला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांनी तर लसीकरणाचा आपापला कोटा ठरवून घेतला आहे. राजकीय लोक मध्ये येतात आणि माझे एवढे व्हायलाच पाहिजे असं हे करतात. त्यामुळं थोडंसं जे नंबर लावून बसले, जे टोकन लावून घेतलेले लोक आहेत, त्यांची आमच्यावर नाराजी होते. त्यामुळं आमचं दोन्हीकडून मरम होतं. म्हणजे आम जनता जी टोकन घेऊन बसली आहे, त्यांचंही आम्हाला वाईट वाटतं की त्यांना वेळेत म्हणजे मिळणार नाही लसीकरण. सकाळपासून ते बसलेले आहेत. ते मध्येच लसीकरणासाठी घुसणाऱ्या लोकांना चाप बसवण्यासाठी आता हॉस्पिटल प्रशासनानं वेगळीच शक्कल लढवली आहे. आम्ही टोकन पद्धती अवलंबलेली आहे. पण आता कसं होतंय की आम्ही सकाळी 6 वाजून हे टोकन वाटतोय आणि ते टोकन वाटत असताना ते जे ऑन ड्युटी डॉक्टर असतो, डॉक्टर सिस्टर असतात आणि एक सिक्युरिटी गार्ड असतो. आम्ही दुसरी पद्धत आता चेंज करायचा प्रयत्न चालू आहे मेटर मॅडमांना आम्ही की फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही करावं अशी आम्ही सर्वांनी असं ठरवलेलं आहे. पण त्याच्यावर आम्ही इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करतो. नगरसेवक समाजसेवकांच्या वशिल्यामुळे काहींना झटपट लस मिळतीय. पण स्थानिक पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपानं तासन तास रांगेत उभ्या राहिलेल्या सामान्य नागरिकांवर मात्र अन्याय होतोय. अजय दुधाणे, साम टीव्ही न्यूज, अंबरनाथ. दरम्यान मुंबईतील लसीकरणाची मुंबई हायकोर्टानं दखल घेतली आहे. मुंबईच्या लसीकरणाबाबत वेळापत्रक स्पष्ट करणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशसुद्धा हायकोर्टानं केंद्र आणि राज्य सरकारला दिलेत. मुंबईत केवळ 6% लसीकरण पूर्ण झालं आहे. मुंबईतील अपुऱ्या लस पुरवठ्यासंदर्भात एका शिक्षकाची हायकोर्टात याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं हे निर्देश दिलेत.